रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचं नाणं आणि तिजोरी कूपन मोफत। ऑफर फक्त 15-20 ऑक्टोबर पर्यंत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंगाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। आगामी जिल्हा परिषद व नगरपंचायत निवडणुकीत युवक संघटन शक्तीच्या बळावर यश निश्चित, पालकमंत्री आदिती तटकरे। आगामी सर्व निवडणुकात राष्ट्रवादी पक्ष आपली विजयाची घोडदौड कायम ठेवेल, आमदार निलेश लंके। रोह्यात रायगड जिल्हा युवक काँग्रेसचा भव्य मेळावा। रायगड जिल्ह्यातील युवक संघटनेला बलाढ्य व मजबूत करण्यासाठी रोह्यात युवक काँग्रेसच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्यात युवकांचा जोश व उत्साह ओसंडून वाहत होता। या युवक मेळाव्यात खासदार सुनील तटकरे, आमदार निलेश लंके, आमदार सुनील शेळके, आमदार अनिकेत तटकरे यांनी युवकांना अत्यंत प्रेरणा व स्फूर्तिदायी ठरणारे मार्गदर्शन केले। या मेळाव्यास जिल्ह्यातील विविध भागातील युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आगामी जिल्हा परिषद व नगरपंचायत निवडणुकीत युवक संघटन शक्तीच्या बळावर यश निश्चित असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले। निवडणूक लढविण्याबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते जो आदेश देतील त्याचे सर्वतोपरी पालन केले जाईल, असे आमदार तटकरे म्हणाल्या। आमदार निलेश लंके म्हणाले की आमदार अनिकेत तटकरेंचे संघटन कौशल्य वाखाणण्याजोगे असून ही युवाशक्ती राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कायम मजबूत ठेवणार। युवकांची फौज पाहता आगामी सर्व निवडणुकात राष्ट्रवादी पक्ष आपली विजयाची घोडदौड कायम ठेवेल व जिल्ह्यात अव्वल स्थानी। या कार्यक्रमास खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, युवकांचे प्रेरणास्थार आमदार निलेश लंके, आमदार सुनील शेळके, रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, रायगड जिल्हा महिला अध्यक्ष गीताताई पार्लेचा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकित साकरे, रायगड जिल्हा महिला युवक अध्यक्ष सायली दळवी, प्रदेश सरचिटणीस रिहान देशमुख यांची उपस्थिती होती। सरकारमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत। गेल्या 1.5-2 वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा आणि थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच मंत्रिमंडळ आणि विधानसभा विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम करत असताना प्रत्येक पक्षाचं संघटन हे आपापल्या पद्धतीनं वाढवण्याचा, स्थापन करण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी आहे। आणि आज राष्ट्रवादी युवक संघटनासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून इथं युवक संघटना ही प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक महत्त्वाची भूमिका त्या निमित्ताने बजवत असते। आज जर आपण बघितलं तर येणारा पुढचा कालावधी हा नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा असेल। त्याचा जो काही निर्णय असेल, निवडणुका कशा पद्धतीनं लढवल्या जाव्या, एकत्रितपणाने लढवाव्या, कुठल्या आघाडी व्हावी, युती व्हावी, याचा निर्णय हा सर्वोच्च नेते त्या ठिकाणी घेतील। तिन्ही पक्षांचे सर्वोच्च नेते असतील, हे जो काही निर्णय देतील तो निश्चितपणाने त्याचं पालन करणं आमच्या सर्वांचंच एक कार्यकर्ता म्हणून कर्तव्य आहे। पण आजचा हा मेळावा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक संघटनेचा त्या ठिकाणी होता। आणि मी उल्लेख केल्याप्रमाणे आघाडी जरी असली, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जरी काम करत असलो तरी पक्ष संघटना बळकट करणं हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे। आणि त्यातून आजचा हा युवक मेळावा या ठिकाणी आयोजित झाला। आणि सुनीलांना शेळके असतील, निलेशजी लंके असतील यांनी आदरणीय तटकरे साहेबांसमवेत आज मार्गदर्शन सर्व युवकांना केलं। पुढच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवत असताना युवकांनी कोणते प्रश्न हाताळावे याच्या जी काही व्यूहरचना आहे त्या त्यांच्या या मार्गदर्शनामुळे निश्चितपणाने या ठिकाणी सर्वांसमोर मांडली गेली। आणि आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे की आम्ही संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्ता म्हणून, आज जरीही शासकीय पदावर असलो तरी कार्यकर्ता म्हणून आम्ही वावरत असल्यामुळे पक्ष संघटना वाढवणं ही आमच्या सगळ्यांची प्रथम जबाबदारी आहे।